अकोला जिले में हुए फसलों के नुकसान का जायजा लेने केंद्रीय जांच दल अकोला पहुंचा, जो कई गांवों को भेंट देकर नुकसान का जायजा लेगा। गौरतलब है कि हर गांव में यह जांच दल केवल 15 मिनट रुकेगा। वापसी की बारिश के कारण अकोला जिले में फसलों का भारी नुकसान हुआ है। जिले में तकरीबन 3.5 लाख हेक्टेयर जमीन की फसलें बर्बाद हो गई। खरीफ फसल के नुकसान का जायजा लेने केंद्रीय जाँच दल अकोला पहुँचा। यह दल अकोला व बालापुर तहसील के कई गाँवों को भेंट देकर फसल नुकसान का जायजा लेगा। गौरतलब है कि प्रत्येक गांव में केंद्रीय जांच दल केवल 15 मिनट भेंट देगा। इन 15 मिनट में केंद्रीय जांच दल क्या जांच करेगा, यह खोज का विषय बन गया है। माझ्याकडे 18 एकर शेती है, 3 एकर ज्वारी है, 5 एकर कपासी है, बाकी सोयाबीन है। तो आमच्या इथं मुख्यमंत्र्याचा पण दौरा झाला होता, CM पण आले होते, त्यांनी पाहणी केली, चालले गेले, 1 महिना झाले। आज केंद्राचं पथक आलं, ती आले, पाहणी केली, चालले गेले, फक्त पाहतात, आश्वासन देतात, बाकी काहीच देऊन नाही राहिले। जो आमचा बँकाकडेला आम्ही 1,70,000 रुपये, ते पण अजून भरायला 1 रुपया नाही आमच्याजवळ। म्हणजे असं काहीच हे करायचं हे नाही, मजुराचे पण पैसे द्यायला नाहीत। आता हे सोयाबीन होतं, सोयाबीन असं झालं, ज्वारी अशी झाली, काहीच हे नाही राहिलं। आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही। केंद्रानं सरकारनं लवकरात लवकर जो काय तो निर्णय घ्यावा, अशी आमची हात जोडून विनंती आहे। जास्तीत जास्त आम्ही समाधानी राहायचे। ते येऊन राहिले, मुख्यमंत्री आले होते, 1 महिना झालं, पाहणी केले, चालले गेले। आता ते सरकार बनलं तरी ते काय नाही, त्याच्या याच्यातच गुंगार। आमच्याकडे काहीच हे नाही करू राहिले, शेतकऱ्याचा असा वालीच कोणी नाही राहिला।